साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सर्व मातंग समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग 20 चे नगरसेवक योगेंद्र थोरात. मला आव्हाडांच्या बद्दल फार काही महत्त्व द्यावंसं वाटत नाही. आव्हाडांनी मला माझा वारसा सांगायची गरज नाही, अशा शब्दात शिवेंद्र राजे यांनी समाचार घेतला आहे. मला आव्हाडांच्या बद्दल फार काही महत्त्व द्यावंसं वाटत नाही. मी एवढ्या वर्ष बरोबर होतो तेव्हा माझा वारसा कळाला नाही. भडक बोलण्याने माणूस शहाणा असतो असं नाही. मला जितेंद्र आव्हाडांनी किंवा कुणीही माझा वारसा सांगायची गरज नाही, अशा शब्दात शिवेंद्र राजे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तर काय, मला फार काही जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याला महत्त्व द्यावंसं वाटत नाही. माझे काल परवापर्यंत सहकारी मित्र होते, आमदार होते, आम्ही एका पक्षाने जोडशी होतो. एवढ्या वर्षाबरोबर होतो, इतक्या वर्षात त्यांना त्या माझं महत्त्व आणि माझा वारसा काय काही हे कळलं नाही. पण पक्ष सोडल्यावर मात्र ते संघर्ष काय रक्तामध्ये संघर्ष नाही वगैरे वगैरे, भडक बोलण्यानं काही माणूस शहा नाही असं नसतं. आणि मला जितेंद्र आव्हाडांनी किंवा कुणी पण माझा वारसा सांगायची काही गरज नाही, तो मला परिपूर्ण माहीत आहे. आणि त्यांनी पण लक्षात ठेवावं, मी काय मला काही कुणी आयतं वाढून दिलं आहे आणि मी राजकारणात आलो आहे असं नाही. मी पण संघर्षातनं झालो आहे. त्यामुळे उगाच आपलं लावली जीभ उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये, थोडं भान ठेवून त्यांनी पण बोलावं एवढीच माझी विनंती आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.